नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो विदर्भामध्ये थोडी पावसाची शक्यता पूर्व विदर्भाच्या भागाने आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडला आहे महाराष्ट्रातील पाऊस आता मुख्यतः उघडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फारसं भयभीत होण्याची गरज नाही कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील पाऊस उघडला आहे या उपग्रह छायाचित्राचं बारकांनी निरीक्षण केलं तर डब्ल्यू डीचा प्रभाव भारतावर आहे आणि डब्ल्यू डीमुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गारपीट झालेली आहे भारतात अनेक राज्यांमध्ये गारपीट झालेली आहे आपण डब्ल्यू डीचा प्रभाव हा केवळ उत्तर भारतामध्ये आहे जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या भागात होताना पाहत होतो आणि या ठिकाणी बर्फवृष्टी होत असते परंतु महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याचं कारणच डब्ल्यू डीचा प्रभाव आहे आणि हा वातावरणीय बदल असल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत आपण जर या उपग्रह छायाचित्रामध्ये बारकाई निरीक्षण केलं तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही विभागात ढगाळ परिस्थिती तर एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बहुतांश उघडलं आहे जे मॉडेलनुसार आपण जर या वीस तारखेचं अंदाज बघितला तर भारतामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये अजून पावसाचं वातावरण आहे परंतु मध्य भारताचा आणि काही दक्षिणी भागाचा पश्चिमी भाग हा या ठिकाणी आता पाऊस उघडायला सुरुवात झालेली आहे आपण बघतो अजून पूर्व विदर्भामध्ये उद्या देखील पावसाची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात येते आहे त्याच मराठवाड्याच्या परभणी हिंगोली नांदेड या भागातही थोडाफार प्रभाव पडण्याची शक्यता आहे मात्र हे वातावरण बावीस तारखेपासून पूर्णतः उघडणार आहे पूर्व विदर्भामध्ये पुन्हा एकदा चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान म्हणजे लातूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात थोडं पावसाचं वातावरण किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो ती शक्यता थोडी पंचवीस तारखेलाही आहे मात्र पुढे हे पावसाचं वातावरण संपणार आहे कुलाबावत स्थळेकडून आलेल्या इशाऱ्यानुसार वीस एकवीस तारखेला काही ठिकाणी पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे मात्र बावीस तारखेपासून पुढे पाऊस उघडल्याचंही दाखवण्यात आलं आहे त्यामुळं हाही अंदाज आपण लक्षात घेतला पाहिजे पावसाचं वातावरण जे महाराष्ट्रात तयार झालं होतं ते डब्ल्यू डीचा प्रभाव होता आणि तो आता बऱ्याच अंशाने पूर्वेला सरकला आहे आपण बंगालच्या उपसागरामध्ये वादळी वाऱ्यांचा प्रभाव पूर्वेला सरकताना बघतो अजूनही महाराष्ट्रात अधूनमधून एक हजार आठ ते एक हजार सात हेक्टापासकल हवेचा दाब तयार होतो आहे त्यामुळे ढगाळा परिस्थिती निर्माण होण्यास ते, ते कारणीभूत ठरू शकतं परंतु केवळ नाशिक परिसरामध्ये अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे इतरत्र मात्र फारशी ढगाळ परिस्थितीची सुद्धा शक्यता नाही आजपासून वाऱ्यांची दिशाही बदलते आहे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे त्यामुळे पावसाचा प्रभाव कमी होईल अधूनमधून जर वातावरणात काही बदल झाला तर त्या संदर्भातही आपण तातडीने अंदाज देणार आहोत चोवीस पंचवीस तारखेला एक डब्ल्यू डी सरकणार आहे त्याचा थोडा प्रभाव हा विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्वेला पडण्याची शक्यता आहे साधारण चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला हा प्रभाव राहील त्यानंतर मात्र हा प्रभाव संपणार आहे एकोणतीस तारखेला एक डब्ल्यू डी राजस्थान आणि गुजरातच्या भागामध्ये सक्रिय होणार आहे जळगाव आणि धुळे नंदुरबारच्या दरम्यान एक हजार सहा एकटा पास्कलचा कमी दाब तयार होणार आहे त्यामुळे एक दोन एप्रिलच्या दरम्यान किंवा अगदी मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला थोडं ढगाळ वातावरण उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता राहील आपण आजची परिस्थिती जर बारकाईने बघितली तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि शिरपूर वगैरे भागामध्ये आजही पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ परिस्थिती राहणार आहे पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भागात अजूनही पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता कायम आहे अरबी समुद्राकून येत असल्या व बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि खास करून मालेगाव जळगाव धुळे या भागात ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला एकवीस तारखेलाही राहण्याची शक्यता आहे आहेच पावसाचा जोर किंवा गारपिटीची शक्यता आता संपलेली आहे थोडं गडचिरोली चंद्रपूरमध्ये आपण सांगितलं आहे दोन तीन दिवस हे वातावरण राहील नंतर मात्र याचा प्रभाव संपणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान थोडं पूर्व विदर्भात पावसाचं धोरण तयार होणे असं काही तर्� मॉडेल दाखवत आहेत किंवा अगदी नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार धुळेमध्ये ढगाळ परिस्थिती आपल्याला काही विभागात तयार होताना दिसते आहे परंतु याचा फारसा प्रभाव पावसाच्या स्वरूपात पडणार नाही केवळ आपल्याला पंचवीस तारखेच्या दरम्यान गडचिरोली चंद्रपूर नांदेड सोलापूरचा पूर्वेकडील भाग लातूरचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी थोडं पावसाचं उतरून राहणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते मात्र तो प केवळ पंचवीस सव्वीस तारखेपूर्वीत मर्यादित वातावरण आहे भा महाराष्ट्रामध्ये मात्र मुख्य पावसाचा प्रभाव आता संपला आहे जेव्हाही पावसाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आपण त्याचा अतिशय जलद गतीने अंदाज देणार आहोत शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत परंतु हा व्हिडिओ किंवा या चॅनलला सबस्क्राईब करण्यासंदर्भात आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे कारण जोपर्यंत आपले अंदाज शेतकऱ्यांपर्यंत बहुतांश शे पोहोचत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचं नुकसान टळणार नाही त्यामुळं आपण एक शेतकरी या नात्याने हे व्हिडिओ अधिकाधिक अधीक प्रसिद्ध केले पाहिजेत कालच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जळगाव जिल्ह्यामध्ये एका आदिवासी युवतीच्या अंगावर पडून तिचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे आपण भावपूर्ण श्रद्धांजली तिला वाहतोय स या निमित्ताने सर्वांनीच अशा परिस्थितीत आपली काळजी घेतली पाहिजे व आपल्या जीवितला धोका होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे हे आपण या निमित्ताने सांगू इच्छितो शेतकऱ्यांना विनंती आहे की या निमित्ताने आपल्या भागात जो पाऊस झाला आहे त्याची व्हिडिओ आपण जे व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतायत त्यामध्ये नेमकी ठिकाण कुठलं आहे त्या, त्या संदर्भातील डिटेल्स त्या व्हिडिओबरोबर असले पाहिजेत त्याची काळजी घ्या आणि आपला अंदाज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी शितकापर्यंत पोहोचला पाहिजे असा प्रयत्न करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा